एसटीच्या आडमोठ्या धोरणामुळे संगमेश्वर तालुक्यातल्या येडगेवाडीतील विद्यार्थ्यांना घरीच राहावं लागत होतं. दिवाळीची सुट्टी संपली आणि शाळा सुरू झाली, मात्र येडगेवाडीतल्या विद्यार्थ्यांना नेणारी एसटी बस अचानक बंद करण्यात आली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा बुडू लागली. एसटी आगार प्रमुखांना विनंती करून सुद्धा बस सेवा सुरू होत नसल्यानं ग्रामस्थांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली. दिवाळीच्या सुटीपूर्वी चिपळूण डेपोची चिपळूण पाचतांबे ही बस रोज येडगेवाडीत येत होती. गावातील अनेक विद्यार्थी या बसनं शाळेत जायचे, मात्र दिवाळीच्या सुटीत ही बस अचानक बंद करण्यात आली. सुटी संपली तरीही बस सेवा काही सुरू करण्यात आलीच नाही. मुलं रोज शाळेत जाण्यासाठी बस स्टॉपवर यायचे आणि बस नसल्यानं पुन्हा माघारी जायचे. विद्यार्थ्यांची शाळा बुडू लागली, त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ लागलं. विशेष म्हणजे चिपळूण पाचतांबे ही बस घाडगेवाडीत रोज 9:15 वाजता यायची, मात्र तिथून पुढे 3 किलोमीटर अंतरावरच्या येडगेवाडीत येत नव्हती. बस बाबत पालकांनी एसटी महामंडळाकडे तक्रारी केल्या. त्यानंतर देवरुख आगारातून एक मिनी बस येडगेवाडीत सकाळी 7:30 सुरू करण्यात आली. बसची वेळ आणि शाळेची वेळ यात 2 तासांची तफावत असल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होऊ लागले. 3 दिवस एसटी बस ना आल्याने आमचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आज मिडी बस आली, मात्र शाळेची वेळ 10:20 आहे, तर मिडी बस 8:30 पोहोचते. आम्हाला 2 तास शाळेत बसून राहावे लागते, तर शाळेत सकाळी 7:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंतचा आमचा वेळ शाळेतच जात असल्याने अभ्यासाला वेळच मिळत नाही, त्यामुळे आम्हाला 9:30 गाडी पाठवावी. एसटी महामंडळाच्या आडमोठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ लागल्यानं पालकांनी थेट झी हेल्पलाईनकडे याबाबत तक्रार केली. गेले 3 दिवस एसटी विभागाने एसटीच न पाठवल्यामुळे येडगेवाडी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आज 4th दिवशी मिडी बस आली, मात्र ती लवकर आल्यामुळे विद्यार्थ्यांना 2 तास शाळेत बसून राहावे लागते. या एसटीच्या भोंगळ कारभारामुळे आमचे विद्यार्थी शाळेत न पाठवण्याचा निर्णय आम्ही पालकांनी घेतला आहे. चिपळूण आगाराची बस येडगेवाडीपर्यंत पाठवण्यात यावी अशी आमची मागणी आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत झी हेल्पलाईनच्या टीमनं रत्नागिरीतील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं विभाग नियंत्रण कार्यालय गाठलं. विभाग नियंत्रकांची भेट घेतली. महामंडळाच्या आडमोठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचं होत असलेलं शैक्षणिक नुकसान त्यांच्या कानावर घातलं. त्यांनी तातडीनं यावर तोडगा काढत एक बस 9:00 येडगेवाडीतून सोडण्याचा निर्णय घेतला. नव्याने फेरी तिथं प्रस्थापित करत आहोत, जी साधारण 9:00 सुमारामध्ये येडगेवाडीला पोहोचेल आणि मुलं साधारण 9:45 ते 10:00 दरम्यान शाळेमध्ये पोहोचू शकतील, जेणेकरून त्यांचा वेळेचा अपव्यय होणार नाही. सदर गाडी ही चिप देवरुख आगारामार्फत आपण चालवणार आहोत. झी हेल्पलाईनच्या दणक्यानं आता येडगेवाडीतून विशेष बस सोडली जाणार आहे, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळालाय. प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी.